ऑस्टिओपोरोसिस जर का असेल तर सर्जरीच्या डिसिजन मेकिंगमध्ये किंवा सर्जरी करायच्या पद्धतीमध्ये आणि सर्जरी झाल्यानंतरच्या रिकव्हरीमध्ये काही फरक पडतो का? नक्कीच. आम्ही जेव्हा एखादं हाडाचं ऑपरेशन करतो आणि ते जर हाडात कॅल्शियम चांगलं असेल तर इट इज अ नोन फॅक्ट की ते हाड लवकर जुळून येत. आणि त्याचबरोबर समजा गुडघ्याचा सांधा जेव्हा बदलतो आम्ही आणि त्याच्यात जी हाडं असतात ती ठिसूळ असतील तर मग आम्हाला सिमेंटचा वापर जास्त करायला लागतो. इव्हन ऑस्टिओपोरोसिस बोन्समध्ये जर फिक्सेशन असेल तर ते सिमेंट लावून मग फिक्सेशन केलं जातं. त्यामुळे कॅल्शियम आहारात आपल्या असेल आणि तुमची हाडं मजबूत असतील तर त्याचं फिक्सेशन चांगलं होतं, हाडं लवकर जुळतात, ह्याच्यात मला नक्कीपणे खात्री आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की रिकव्हरी ऑपरेशननंतर ही जी बोन्सची क्वालिटी तुमची चांगली असेल, हाडं तुमची जास्त मजबूत असेल तर रिकव्हरी लवकर होते आणि तुम्ही लवकर कामावर रुजू होऊ शकता. त्यामुळे हे फायदे नक्कीच ऑर्थोपेडिक सर्जरीजमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही बऱ्याच पेशंट्सना ऑपरेशननंतर कॅल्शियम देतो, कॅल्शियम सप्लिमेंट्स देतो. काही काही नवीन इंजेक्शन्स निघालेत की ते महिन्यातून एकदा एक इंजेक्शन देऊ शकतो किंवा 6 महिन्यातून एकदा. आता ते एक इंजेक्शन असं दिलं की वर्षातून ते एक इंजेक्शन दिलं तर वर्षभर तुमचा तो कॅल्शियमचा साठा तो राहतो. आणि अशी नवीन नवीन इंजेक्शन्स आहेत, औषधं आहेत की ज्याच्यामुळे कॅल्शियम हाडात पोचू शकतं आणि ऑस्टिओपोरोसिस कमी होऊ शकतो. त्यामुळे ऑर्थोपेडिक ऑपरेशननंतर कॅल्शियमचा मारा हा महत्त्वाचा आहे आणि आम्ही बहुतेक पेशंट्सना कॅल्शियमचे सप्लिमेंट्स हे ऑपरेशन्सनंतर देतो.